नमस्कार, आपण पाहताय कोकणशाही चॅनल, कोकणच्या समृद्धीचं. मी चिन्मय गोगळे. कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर करण्यात आलाय. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. गेली अनेक वर्ष खुळमलेला शिक्षक भरतीचा प्रश्न अखेर सुटणार आहे. जिल्ह्यातील 959 शिक्षकांची पदं भरण्याची प्रक्रिया आता राबवली जाणार आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. विरोधकांवर ते नेमके कसा हल्लाबोल करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. उद्धव ठाकरे यांच्या सभेआधीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं राजकारण तापलंय. आमच्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यास सभा उधळून लावू असा इशारा भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. तर सभा उधळून लावल्यास तशाच तसं उत्तर देऊ असं आमदार वैभव नाईक यांनी म्हटलंय. बंद घरबुडून 40,000 रोकड लंपास केल्याची घटना कुडाळ तालुक्यातील किनुळस या गावात घडली आहे. महिलेनं म्हैस विकून जमा केलेली रक्कम पत्र्याच्या ट्रंकमध्ये ठेवली होती. चोरट्यानं ही ट्रंक फोडून रक्कम लंपास केली आहे. आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.